नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मटारपासून तयार होणारे दोन झटपट नाश्त्याचे पदार्थ पाहणार आहोत थंडीचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मटार आलेला आहे आले अशा वेळेस तुम्ही हे झटपट तयार होणारे नाश्त्याचे पदार्थ नक्कीच बनवू शकता व्हिडिओला सुरुवात करूया मटारपासून तयार होणारा नाश्ता बनवण्यासाठी या इथं मी फ्रेश मटारच्या शेंगा घेतलेल्या आहेत अगदी भरीव अशा शेंगा इथं मी मटारच्या घेतलेल्या आहेत ह्या शेंगा मी सोलून घेणार आहे या इथं एक वाटी भरून इतका सोललेला मटार घेतलेला आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे यामध्येच घालूयात सहा ते सात लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन हिरवी मिरची घालायच्या आहे चवीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा जिरे घालूयात आणि हे मिक्सरला जाडं भरडं असं वाटून घेऊयात वाटलेलं मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घेत आहे हे मिश्रण जास्तही बारीक करण्याची आवश्यकता नाही अगदी जाडंभरडं अशा प्रकारचं आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये घालत आहे एक मोठ्या साईजचा मोठा चिरून घेतलेला कांदा फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर चवीकरता मीठ घालायचं आहे आणि अगदी चिमुटभर इतका खायचा सोडा घालत आहे यामध्ये घालूयात एक वाटी भरून इतकं बेसन पीठ एक वाटी मटारसाठी एक वाटी बेसनपीठ हे परफेक्ट प्रमाण आहे सुरुवातीला यामध्ये मी अर्धा वाटी बेसनपीठ घातलं आणि नंतर अर्धा वाटी असं करत करत पाण्याचा वापर न करता हे पीठ या मिश्रणामध्ये व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे पाण्याचा वापर न करता हे पीठ अगदी छान असं मळून झालेलं आहे आता हे पीठ अगदी थोडंसं सैलसर करण्यासाठी दोन ते तीन चमचे इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित असं पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे तयार केलेल्या मिश्रणाची आपण भजी बनवून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे गरम तेलामध्ये आपल्याला या मिश्रणाचे छोटे छोटे भजे सोडून घ्यायचे आहेत तर या इथं आपण आज मटारची भजी बनवत आहोत नाश्त्यासाठी हा भन्नाट बेत आहे चोटी चोटी अगदी छोटी छोटी भजी आपल्याला या तेलामध्ये तळण्यासाठी घालायच्या आहेत गॅस अगदी लो टू मिडीयम ठेवायचं आहे आणि ही भजी छान अशी तळून घ्यायची आहे सर्व भजी तेलामध्ये सोडून झालेली आहेत आता थोड्या वेळानंतर आपण हे भजी अलटून पलटून छान अशी तळून घ्यायची आहेत भजी एका बाजूने तळले की आपण दुसऱ्या बाजूने हे पलटून घ्यायचे आहेत या पद्धतीने अगदी लो टू मिडियम गॅसवरती हे भजी अगदी छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात मटारची भजी खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागतात चवीला भन्नाट लागतात ही भजी तळल्यानंतर वरच्या बाजूने अगदी कुरकुरीत तयार होतात तर याच पद्धतीने ही भजी आहे ते आपण तळून घेऊयात या इथं तुम्ही बघू शकता मटारची भजी आहेत ते अगदी छान अशी तळून झालेली आहेत आपण कढईमधून बाजूला काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आणि उरलेली भजी मी याच पद्धतीने बनवून घेते या इथं तुम्ही बघू शकता अतिशय कुरकुरीत चवीला भन्नाट लागणारी टेस्टी अशी आपली इथं मटारची भजी बनवून तयार झालेली आहे भज्यांना कलर काही सुंदर आलेला आहे आणि ही चवीला भजी बनाल तर अगदी भन्नाटच लागतात ज्यांना ज्यांना मटार खायला आवडत नाही किंवा ज्या लहान मुलं देखील मटार खात नाहीत अशा वेळेस तुम्ही ही भजी नक्कीच बनवू शकता आता आपण पुढचा पदार्थ बनवण्यासाठी घेणार आहोत तर पुढचा नाश्त्याचा पदार्थ बनवण्यासाठी मी एक वाटी भरून इतका मटार एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढत आहे यामध्ये घालत आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत एक चमचे जिरे घालूयात आणि हे मिक्सरला आपण छान असं जाडं भरडं असं वाटून घेऊयात वाटून झाल्यानंतर आपण यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे पाव वाटी इतकं आणि पुन्हा एकदा हे आपण मिक्सरला अगदी छान असं बारीकसर वाटून घेऊयात या ठिकाणी मटारची छान अशी प्युरी बनवून झालेली आहे आता यामध्ये अगदी बारीक चिरलेला कांदा घालूयात चवीकरता मीठ घालूयात फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि एका वाटीने मोजून एक वाटी भरून इतकं यामध्ये बेसनपीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करत हे मिश्रण आपण छान असं मळून घेऊयात मिश्रण जास्तही पातळ नको जास्त घट्ट नको अशा प्रकारचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे अगदी सैलसर अशा प्रकारचं हे मिश्रण मी बनवून घेते यामध्ये एकही गुठळी ठेवायची नाही अगदी छान असं आपण हे मिक्स करून घेऊयात एक वाटी मटारसाठी एक वाटी भरून इतकं बेसनपीठ या ठिकाणी वापरलेलं आहे तर हा आहे आपला दुसरा नाश्त्याचा पदार्थ आता पीठ बघू शकता अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती मी मळून घेतलेला आहे या ठिकाणी मी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तयार मिश्रण या पॅनमध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे तर आपण या ठिकाणी या मिश्रणापासून बनवत आहोत मटर चिला तर या ठिकाणी हा चिला आहे तो व्यवस्थित असा आपल्याला पसरून घ्यायचा आहे चिला छान असा पातळसर पसरून झालेला आहे आता वरच्या बाजूने थोडंसं तेल सोडायचं आहे गॅस मिडियम टू हाय ठेवायचा आणि हा चिला एका बाजूने छान असा भाजून घ्यायचा भाजून झाल्यानंतर पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने भाजायचं आहे पुन्हा एकदा वरच्या बाजूने तुम्ही थोडंसं तेल सोडू शकता आणि व्यवस्थित असा हा मटार चिला आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे हा मटार चिला बनवण्यासाठी अगदी सोपा आहे कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारा चिला आहे मुलांच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी नक्कीच बनवू शकता मुलांना मटार आवडत नसेल तर या पद्धतीने त्यांना चिला खायला द्या नक्कीच खातील मटारपासून झटपट तयार होणारे दोन नाश्त्याचे पदार्थ आज आपण बघितलेले आहेत मटार भजी आणि मटार चिला हे व्हिडिओ तुम्हाला आवडलेले असतील तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा